Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात ज्या काही नवीन नोटिफिकेशन येत असतात, ज्या काही नवीन चेंजेस होत असतात, त्याचनुसार 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये अतिशय ट्रिमेंडस मोठा चेंज करण्यात आलेला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये एकच परीक्षा किंवा एकच बोर्ड परीक्षा घेणार आहे असं ज्यावेळेस आपल्याला ऐकवलं जातं किंवा पेपरमध्ये वाचतो, त्यावेळेस आपल्या मनापुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. यूपीएससी एमपीएससी साठी एकच परीक्षा आहे की स्टेट बोर्ड साठी एकच परीक्षा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये एकच परीक्षा घेतली जाणार आहे, किंवा जर सेंटरमध्ये घेण्यात येत असेल तर त्यासाठी काय ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर्स आहे. आज याच उद्देशानं केंद्र सरकारनं जी काही अपेक्स बॉडी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्याला आपण राष्ट्रीय भरती संस्था किंवा नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी असं म्हटलं जातं, त्याद्वारे जी सीईटीची परीक्षा घेतली जाणार आहे त्याला कॉमन एंट्रन्स टेस्ट असं म्हटलं जातं. 12वी नंतर सीईटी आणि नीट हा या दोन शब्दांशी अगदी आपण कम्फर्टेबल असतो. अगदी MBA साठी किंवा इतर जे काही अलाइड प्रोफेशनल कोर्स आहे त्यामध्ये सीईटी घेतली जाते, परंतु आता स्पर्धा परीक्षेमध्ये ती सीईटी घेतली जाणार आहे. त्या सीईटी मधला फरक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही चार पद्धतीने मला थँक्यू करू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, दोन हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, तीन टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि चार या व्हिडिओच्या शेवटी दिलेला पेटीएम नंबर, आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा, जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यात येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बी इज पॉझिटिव्ह वे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात जर पाहिलं, जर मला सेंटरच्या संदर्भात आपण गोष्ट विचार करूया, कारण आता हा जी काही एजन्सी आपण पाहणार आहोत, जिला आपण नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी असं म्हटलेलं आहे, ती स्थापन करण्यापूर्वी किंवा ती येण्या अगोदर सध्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर नंबर ऑफ एक्झाम घेतल्या जातात. जे काही क्लास बीच्या पोस्ट घेतल्या जातात त्यासाठी जे काही बोर्ड रिस्पॉन्सिबल आहे त्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन असं म्हटलं जातं. विद्यार्थी यासाठी फॉर्म भरतात. त्याच पद्धतीनं SSC सिजिलसाठी जो काही सिलेबस आहे, ज्यामध्ये क्वांटिटी ॲप्टिट्यूड्स आहे, द रिझनिंग आहे, समॉट एक्सटेंड इंग्लिश लँग्वेज आहे, तो सिलेबस आपल्याला याही ठिकाणी दिसतो, तो सिलेबस आपल्याला याही ठिकाणी दिसतो. परंतु लेवल ऑफ आपण म्हणतो प्रश्नांची क्वालिटी किंवा डिफिकल्टी लेवल थोडीशी वेगळी आहे. तीच गोष्ट आपण जे काही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असं म्हटलं जातं त्याद्वारे देखील एक्झाम घेतली जाते. म्हणजे विद्यार्थ्याला प्रत्येकाला गव्हर्नमेंटचा जॉब हवा असतो आणि वर्षामध्ये तो दरवेळेस या एक या दोन या तीन मेजर एक्झाम तर देतोच, पण त्याही अंतर्गत परत SSC मध्ये जर आपण पाहिल्या मोर 4 to 5 एक्झाम येतात. IBPSच्या अंतर्गत जर पाहिल्या त्यामध्येही अगेन 3 to 4 एक्झाम येतात. म्हणजे एक विद्यार्थी दरवर्षी ऑलमोस्ट एक गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी, परत मी रिपीट करतो, कुठला गव्हर्नमेंटचा जॉब मिळवण्यासाठी तर केंद्र सरकारचा, म्हणजे ऑलमोस्ट ही हॅज टू प्रिपेअर द 10 एक्झामिनेशन, 10 ॲप्लिकेशन देणं आलं, 10 ठिकाणी एक्झाम सेंटरला जाणं आलं, 10 ठिकाणी एक्झामची फीचं स्ट्रक्चर आलं. समॉट एक्सटेंड हे कुठेतरी गव्हर्नमेंटला किंवा आपल्याला देखील जाणवत होतं, देअर मस्ट बी सम युनिफॉर्मिटी, देअर मस्ट बी सम ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंजेस, आणि हेच स्टँडर्डायझेशन या एक्झामच्याद्वारे या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच आपण नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीकडे सर्व अंगाने पाहण्याचा प्रयत्न करतो. आज August 19 हे जे काही प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे मिनिस्ट्री ऑफ द पर्सनल अँड पब्लिक ग्रिव्हन्सेस जे डिपार्टमेंट जे गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात किंवा अनएम्प्लॉयमेंटच्या संदर्भात काम करतं, त्या डिपार्टमेंटनं हे प्रेस रिलीज केली आणि त्यानुसार रिसेंटली जे काही कॅबिनेट अप्रुव्हलनी हे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीला परवानगी दिलेली आहे. आणि नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचं मेन काम जे काही असणार आहे, जे नेक्स्ट स्लाइड्समध्ये आपल्याला लक्षात येईल, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ द 1 टेस्ट, आणि त्या टेस्टला नाव दिलं जाणार आहे CET टेस्ट.
जेणेकरून आत्तापर्यंत ज्या मागील स्लाईड्समध्ये तुम्हाला एस एस सी, आय बी पी एस किंवा आर आर बी ही जे काही बोर्ड एक्झाम सांगितल्या जातात, दे विल गोईंग टू रिप्लेस बाय द एन आर ए विथ दिस एक्झामिनेशन. म्हणजे आता एकच कॉमन एक्झाम होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंतच्या सेंटरच्या एक्झाम ह्या केवळ दोनच लँग्वेजमध्ये होत होत्या, एक इंग्लिश लँग्वेज आहे आणि एक हिंदी लँग्वेज आहे. यामध्ये ही एक्झाम आता प्रपोज 12 लँग्वेजमध्ये आहे. त्यामध्ये 12 लँग्वेज कुठल्या आहे अजूनही डिस्क्लोज झालेलं नाही, पण आपण पूर्णपणे आशा ठेवूया की मराठी भाषेमध्ये त्याचा, मराठी भाषेचा त्यामध्ये पूर्णपणे अंतर्भाव असेल. वी मस्ट बी द व्हेरी पॉझिटिव्ह. आता या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे जरी आत्ता ऑगस्टमध्ये आपण म्हणूया की डिक्लेअर करण्यात आलं असेल, परंतु या संदर्भाची सूचना जर आपल्याला जर आठवत असेल तर आपल्या ज्या काही माननीय निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्ट्री अर्थमंत्री आहे, त्यांनी बजेट 2020 याची थोडीशी आपल्या कल्पना दिली होती की एस एस सीसाठी सी ए टी येणार आहे किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डसाठी सी ए टी येणार आहे. मोस्टली ती कुणासाठी येणार हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपल्याला या ठिकाणी क्लिअरली असणं गरजेचं आहे की यू पी एस सी ही जी काही बॉडी आहे सेंटरच्या संदर्भात, इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द रिक्रुटमेंट ऑफ द क्लास ए ऑफिसर किंवा ग्रेड ए ऑफिसर्सचा आहे. म्हणजे या ठिकाणी यू पी एस सीचा अंतर्भाव किंवा यू पी एस सीची अंतर्गत ज्या काही आय ए एस आय पी एस परीक्षा येतात त्या आजही यू पी एस सीच येणाऱ्या भविष्यामध्ये कंडक्ट करणार आहे. परंतु हे एन आर ए जे काही नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी जे काही बोर्ड आहे, इट विल गोईंग टू कंडक्ट रिक्रुटमेंट ऑफ ओनली नॉन गॅजेटेड पोस्ट, ज्यामध्ये क्लास बीचे पोस्ट येतात, ज्यामध्ये क्लास सीच्या पोस्ट येतात, इवन काही ग्रेड डीच्या पोस्ट येतात, त्याही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडक्यात हे बोर्ड स्थापन करण्याचा मेन पर्पज जो काही आहे की आज या बोर्डच्या थ्रू जे काही कॅन्डिडेटला जर दरवर्षी 10 ठिकाणी पोर्टलला ॲप्लिकेशन करावं लागत होतं, हे जर बोर्ड जर स्थापन झालं, ही जर एक राष्ट्रीय भरती संस्था जर स्थापन झाली, तर विद्यार्थी याच संस्थेला येणाऱ्या काळामध्ये एकच पोर्टलला व्हिजिट करणार आहेत आणि एकाच ठिकाणी पोर्टलला व्हिजिट करून ते डिफरंट ठिकाणी जॉबला ॲप्लिकेशन होऊ शकतात. हा एक सर्वात महत्त्वाचा बेस्ट आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ही एक्झाम येणारे कंडक्ट करत असताना त्यासाठी ज्या काही गव्हर्नमेंटमध्ये नॉन गॅजेटेड रिक्रुटमेंट करणार आहे त्यासाठी काही इलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी ती एक एक्झाम कंडक्ट करणार आहे. आपण तिला सी ए टी एक्झाम असं म्हणणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. आता सध्या तरी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ज्या काही 3 बोर्डचा याचा अंतर्भाव होणार आहे, किंवा आपण असं म्हणूया की या 3 बोर्ड आत्तापर्यंत ज्या काही एक्झाम घेत होत्या त्या एक्झाम 2021 पासून ह्या एक नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी घेणार आहे. त्यामुळं आपल्याला हेही माहीत असणं गरजेचं आहे की एस एस सी सध्या कुठल्या एक्झाम घेत होतं, किंवा आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कुठल्या एक्झाम कंडक्ट करत होतं, किंवा आय बी पी एसमध्ये कुठल्या ग्रेड बी सीच्या एक्झाम्स होत्या. मे बी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आत्ता ह्या केवळ 1, 2 आणि 3 एजन्सी आर रिस्पॉन्सिबल, किंवा याच 3 एजन्सीसाठी नॅशनल रिक्रुटमेंट ही सी ए टी एक्झाम कंडक्ट करणार आहे. आपण पहिल्यांदा एस एस सी सध्या कुठल्या एक्झाम घेते याकडे थोडं जर पाहिलं तर आपल्याला एन आर एचा एक्झामचा पॅटर्न समजायला अतिशय इझी होऊन जाईल. जर त्याही अगोदर आपण सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट पाहूया की हे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी का निर्माण केली. आज या ज्या काही 3 ॲथॉरिटी मी तुम्हाला सांगितल्या, आपण दोन्ही अँगलने विचार करू. जी एक्झाम, ज्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात किंवा एक्झाम कंडक्ट करणाऱ्या बॉडीज, आपण दोन्ही पद्धतीने पाहू. या ठिकाणी आपल्याकडे एस एस सी एक एक्झाम बॉडी आहे, दुसरी आपल्याकडे आर आर बी एक बॉडी आहे, आणि तिसरी सध्या गव्हर्नमेंटच्या रुल्सनुसार आय बी पी एस एक बॉडी आहे. हा आपण यांच्या अँगलने देखील विचार करणार आहोत. आणि दुसरा विचार आपल्याला करायचा आहे एक इंटरेस्टेड स्टुडंट्स किंवा स्टुडंटच्या अँगलने. या ठिकाणी आपण हेच पाहिलं की रिक्रुटमेंट ॲथॉरिटीज किंवा या एक्झाम बॉडीला आणि स्टुडंटला देखील दे आर बोथ फ्रॉम बोथ द एंड की हा टाईम कन्झ्युमिंगचा आहे. दुसरी गोष्ट, या रिक्रुटमेंट बॉडीला प्रत्येक एक्झामसाठी, जसं मी मेन्शन्स केलं, एस एस सीसाठी मोर दॅन 6 to 7 त्याचे सब एक्झाम्स आहे. म्हणजे प्रत्येक एक्झामसाठी त्यांना जवळजवळ 6 to 7 नोटिफिकेशन पूर्ण करणं, ती एक्झाम कंडक्ट करणं, डेफिनेटली ॲप्लिकेशन स्क्रुटिनाइज करणं किंवा विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन करणं, इट इज व्हेरी टाईम कन्झ्युम. म्हणजे एक्झामच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे, अँड डेफिनेटली स्टुडंटला ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज जसं मी मेन्शन केलं, दरवर्षी 10 फॉर्म जर भरायचे असेल
तर फॉर स्टुडंट्स इट इज अ व्हेरी हेक्टिक जॉब. आणि कम्पेटिटिव्ह जर पाहिलं तर सर्वांचा सिलेबस कमी अधिक प्रमाणात असतो. जरी कमी अधिक प्रमाणात जरी असेल, प्रत्येक एक्झामचा आपला पॅटर्न ठरलेला असतो. जसं आपण एस एस सी सी जी एलचा जर एक्झामचा विचार केला तर त्यामध्ये सर्वात जास्त मोस्टली मॅथमध्ये क्वेश्चन ट्रिग्नॉमेट्रीवर विचारले जाणार आहे. आय बी पी एसचा सर्वात जास्त विचार जर केला तर दे आर व्हेरी टाईम बाउंडिंग, ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग इंग्लिश लँग्वेजला याला सर्वात महत्त्व दिलं जातं. कम्पेरेटिव्हली आर आर बीचा जर अभ्यास करण्याचा विचार केला, दे आर ओनली द एम सी क्यू अँड डायरेक्ट एम सी क्यू क्वेश्चन. म्हणजे तिघांचाही सिलेबस जरी हा ओव्हरलॅप जरी होत असेल, पण प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. आणि विद्यार्थ्यांना या तिघांच्याही अडॅप्टेबल होणं मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळं सर्च असा चालू आहे किंवा येणारे येण्यामागचा उद्देश असाच आहे की या दोघांसाठी दॅन मस्ट बी द कॉमन प्रॉफिटेबल पॉईंट, किंवा आपण ज्याला म्हणूया की एक बॅलन्स पॉईंट असेल. याचाच अर्थ एस एस सीच्या काही आपण 2017 थोडेसे काही निगेटिव्ह आस्पेक्ट पाहिलेत, मे बी पेपर लीकच्या संदर्भात असेल किंवा मे बी एक्झामिनेशन रेग्युलेशन संदर्भात नसेल. हाही एक उद्देश ही येणारी बॉडी सेंट्रल गव्हर्नमेंटने आणण्यामागे होता की हे जे काही डुप्लिकेशन ऑफ वर्क होत आहे, थोडंसं स्क्रीनिंगमध्ये जो काही प्रॉब्लेम होतो, इव्हॅल्युएशनमध्ये जो काही प्रॉब्लेम्स येतो, त्याला एक ट्रान्सपरन्सी येण्यासाठी, एक्झाम स्ट्रक्चरमध्ये एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह नेचर करण्यासाठी एन आर ए विल गोईंग टू बी कम्स इन अ पिक्चर्स. जसं मी मेन्शन्स केलं, आता एस एस सी आज 2020 कुठल्या एक्झाम्स घेतं आपण जर पाहिल्या तर जी काही कॉमन सर्वजण एक्झाम देतात त्याला आपण नावच म्हटलं जातं एस एस सी सी जी एल कॉमन ग्रॅज्युएट एक्झामिनेशन किंवा कॉमन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. मोस्टली ग्रॅज्युएशन पीपल दे आर अवेलेबल. 12 ही आज एक्झाम्स घेतली जाते, किंवा ज्या काही सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरच्या पोस्ट ज्या पॅरामिलिटिकल फोर्समध्ये काम केल्या जातात, दिल्ली पोलीस असेल किंवा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी पोलीस असेल किंवा जे काही इतर सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत, ज्यामध्ये आपण सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन्समध्ये पोस्ट आहे, याही आज एस एस सी कंडक्ट करतं. किंवा इंजिनिअरिंगसाठी ज्युनियर इंजिनिअरिंगच्या पोस्ट कंडक्ट केले जातात. या व्यतिरिक्त क्लास सी आणि डीसाठी स्टेनोग्राफरची एक्झाम एस 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 सी जी एल कंडक्ट करतं. ही जी एस सीची एक्झाम आहे, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी कंडक्ट केली जाते. आणि जे काही कॉन्स्टेबल भरती केली जातात सी ए पी एफमध्ये, ज्यालाच आपण सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असं म्हटलं जातं, इवन ही जी काही मल्टी टास्किंग स्टाफची एक्झाम्स आहे नॉन टेक्निकलसाठी, या एक्झाम आज हे एस एस सी सी जी एल बोर्ड घेत असतं. मला वाटतं या ठिकाणी मोस्टली आता ही जर एक्झाम जर पाहिली, ही जर एक्झाम पाहिली तर मोस्टली यांची रिक्वायरमेंट ही ग्रॅज्युएशनची लेवलची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ द पीपल, मोस्ट ऑफ द स्टुडंटला ह्या सर्व एक्झामला अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात. आणि जर या सर्व एक्झामसाठी जर आता एकच कॉमन एक्झाम जर होत असेल तर मला वाटतं डेफिनेटली इट इज मोर बेनिफिशियल. तरी आपण त्यातले काही म्हणूया नुकसे जे काही आहेत, त्यातले जे काही हिडन फॅक्ट्स आहेत, तेही मला तुमच्याशी डिस्कस करायचे आहे. या आत्ता 2020 एस एस सी सी जी एल कुठल्या नॉन गॅजेटेड पोस्ट भरते त्या पोस्टविषयी किंवा पदांविषयी आपण माहिती घेतली. इन द सेम मॅनर्स आज जे काही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे किंवा त्याला रेल्वे रिक्रुटमेंट सेंटर असं म्हटलं जातं, रेल्वेमध्ये साधारणपणे खालील 3 नॉन टेक्निकलसाठी किंवा नॉन गॅजेटेड ऑफिसरसाठी जॉब घेतला. या ठिकाणी एक समजून घ्या, एक थोडक्यात नॉन गॅजेटेड ऑफिसर याचा अर्थ, किंवा ज्यावेळेस आपण गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेडमध्ये कम्पॅरिझन करण्याचा प्रयत्न करतो, एक लेगल मॅनच्या भाषेमध्ये आपण समजूया की गॅजेटेड ऑफिसर आर द दोज ऑफिसर दे अलाउड टू हॅव देअर ओन स्टॅम्प्स, किंवा कुठल्याही डॉक्युमेंटला अटेस्टेशन करण्याचा यांना ऑन द बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट हा अधिकार असतो. नॉन गॅजेटेड डेफिनेटली जे काही मॉनिटरी बेनिफिट असेल किंवा इतर काही बेनिफिट कम्पॅरेटिव्हली गॅजेटेड ऑफिसरपेक्षा त्यांना लिटल बिट लोच आहेत. परंतु आपल्याला लक्षात ही गोष्ट घेणे गरजेची आहे की टू हुम कॉल द गॅजेटेड ऑफिसर, टू हुम कॉल द नॉन गॅजेटेड ऑफिसर. हा एकदम क्रूड मी डिफरन्स तुम्हाला सांगितला. ओके, आता आपण आपल्या मेन पॉईंटवर येतो. रेल्वे किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नॉन टेक्निकलसाठी किंवा नॉन गॅजेटेडसाठी या 3 एक्झाम घेतल्या असतात. त्यातली सर्वात फेमस जी काही विद्यार्थ्यांना माहिती झाला, आपण एन टी पी सी असं म्हटलं जातं, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीची एक्झाम असं म्हटलं जातं. त्याही व्यतिरिक्त 10 क्लाससाठी किंवा 12 क्लाससाठी ही रेल्वे ग्रुप डीची एक्झाम्स घेतली जाते. इवन मिनिस्ट्रीलच्या कंडिशन्ससाठी ही आर आर बी ही एक्झाम घेत असते. याही व्यतिरिक्त आपण जर इन्स्टिट्यूट ऑफ द बँकिंग आणि पर्सनल सिलेक्शन जे पाहिलं, दिस इज बोर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिसेंटली रिक्रुटमेंट ऑफ द 12 पब्लिक सेक्टर बँक्स. ज्या 12 पब्लिक सेक्टर बँक ह्या येणाऱ्या काळामध्ये केवळ 5 पब्लिक सेक्टर
अंडरटेकिंग किंवा आपण त्याला म्हणून गव्हर्नमेंटच्या बँकसाठी एक्झाम घेतली जाणार आहे, परंतु यातील ज्या काही नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, ज्या इवन आपण त्याला प्रोबेशनरी ऑफिसर असं म्हणूया किंवा क्लेरिकलच्या पोस्ट आहे, यासाठी देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला CET ही एकच एक्झाम घेतली जाईल. या तिघांसाठी आपल्याकडे एकच एक्झाम घेतली जाईल. हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि रिक्रुटमेंट बॉडीच्या दृष्टीने डेफिनेटली एक वन ॲडेड ऑन पॉईंट आहे. आता ही पद्धत कशी असेल, बस मी इम्प्लिमेंट केलं, अजून एक्झामचा सिलेबस काय आहे, पॅटर्न कसा आहे, वी डोंट नो. मे बी इन कमिंग डेजमध्ये तो डिस्क्लोज होणार आहे, परंतु जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्यानुसार आपल्याकडे CET ही 3 लेवलला होणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी एक CET होईल, ज्या विद्यार्थ्यांचं हायर सेकंडरी कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी एक CET कॉमन जी असेल, आणि मॅट्रिक्युलेशनचे विद्यार्थी जे काही झालेले आहे ज्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नॉन गॅजेटेड पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी CET एक एक्झाम्स कॉमन्स असेल. म्हणजे या CET सिलॅबस आणि या CET सिलॅबस डेफिनेटली याच्यामध्ये फरक असणार आहे, किंवा या CET सिलॅबस आणि या CET सिलॅबसमध्ये हा फरक असणार आहे. ही झाली पहिली CET, किंवा आपण हिला नावही आपण असू देऊया Tier 1. जे SSC CGL एक्झाम देतात दे आर टोटली अवेअर अबाउट की Tier 1 काय आहे, Tier 2 काय आहे किंवा Tier 3 आहे. म्हणजे ही जी काही आपली Tier 1 जी काही एक्झाम्स होणार आहे ती ग्रॅज्युएशन लेवलचं जर मी उदाहरण दिलं तर इट विल गोइंग टू बी द कॉमन. आता ही CET कॉमन असल्यानंतर जी काही CET जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, फॉर एक्झाम्पल आपण इथं लक्षात घेऊया, यानंतर जी Tier 2 घेणार आहे ही IBPS कंडक्ट करणार आहे, किंवा आपण असं म्हणूया की IBPS त्या पद्धतीनं त्यांचा जो काही सिलेबस असणार आहे त्या पद्धतीने कंडक्ट करणार. या ठिकाणी Tier 2 जर घेतलं तर इट विल गोईंग टू बी डेफिनेटली अकॉर्डिंग टू द SSC. आपण असं म्हणूया की SSC जी काही रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं यामध्ये Tier 2 एक्झाम्समध्ये किंवा CET चेंजेस होणार आहे. तीच गोष्ट सध्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्यामध्ये यामध्ये चेंजेस होणार आहे. अजून ह्या एक्झाम ही कॉमन तर एक्झाम डेफिनेटली नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी कंडक्ट करणार आहेत. मे बी इट इज डेफिनेटली क्लिअर की ह्याही एक्झाम Tier 2, मे बी समटाईम्स इवन द Tier 3, ह्या मे बी ज्या काही गव्हर्नमेंट डिझाईन करणार आहे फ्युचर्समध्ये भविष्यामध्ये ह्या एक्झाम देखील नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीच्या अंडरखाली येणार आहे, ज्यानं एक युनिफॉर्मिटी मेंटेन आहे. मला वाटतं तुम्हाला हा कन्सेप्ट खूप इझिली समजला असेल. ही सर्वांसाठी कॉमन असेल आणि नंतरची CET जी येईल ती अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द रिस्पेक्टिव्ह बोर्ड, त्यामध्ये सिलॅबसमध्ये काही चेंजेस होणार आहेत हे आपल्याला प्रथम या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आता हीच गोष्ट मी ज्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे काही डॉक्युमेंट्स आहे CET सेपरेट CET याही लेवलला मी कंडक्ट करेन असं या ठिकाणी मेन्शन्स केलेलं आहे. आणि हे जे काही आत्ता नॉन टेक्निकल ज्या पोस्ट होत्या, नॉन गॅजेटेडच्या पोस्ट ज्या काही आता SSC CGL कंडक्ट करत होत्या त्याच्याऐवजी आपल्याला ही एक्झाम्स होणार आहेत. आणि जसं मी मेन्शन केलं Group B आणि Group C याचं कंडक्शन होऊन जाईल. दुसरं या संदर्भातली एक जर पाहिली, हे जो काही कॉमन जी काही फर्स्ट CET असणार आहे, जी CET आपण या ठिकाणी समजण्यासाठी नाव देऊया, ही CET स्टँडर्डायझेशन असणार आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलच्या CET स्टँडर्ड इन टर्म्स ऑफ सिलॅबसच्या संदर्भात असणार आहे, इन टर्म्स ऑफ त्याच्या डिफिकल्टी लेवलच्या संदर्भात असणार आहे, आणि मोस्टली जसं मी बोललो की मल्टिपल लँग्वेजच्या संदर्भात असणार आहे. आणि हा जो काही CET तुमचा स्कोर येणार आहे त्यानुसार यू विल गोइंग टू बी अलाव, जसं आपण आज Phase 1, Phase 2 किंवा प्री मेन आणि मुलाखत असं म्हटलं जातं, त्यानुसार तुम्हाला जो काही स्कोर मार्क्स भेटणार आहे त्यानुसार ज्या काही स्पेशलाइज तुमचं Tier 2 आणि Tier 3 एक्झाम्स होणार आहे आणि ह्या रिस्पेक्टिव्ह रिक्रुटमेंट एजन्सी कंडक्ट करणार आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की CET ही 1 जी कंडक्ट करणार आहे ही नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी कंडक्ट करणार, परंतु IBPS जी काही नेक्स्ट CET जी काही असणार आहे, सेकंड CET जी काही असणार आहे, ती पास होण्यासाठी किंवा त्याला एंट्री करण्यासाठी डेफिनेटली यू नीड तुम्हाला या ठिकाणी पास होणं गरजेचं. ते IBPS सेपरेटली बॉडी कंडक्ट करणार आहे. आणि जो काही विद्यार्थ्यांचा CET जो काही फर्स्ट स्कोर येणार आहे, म्हणजे जी पहिली तुमची CET जो काही स्कोर, ज्या काही मार्क्सचा जो स्कोर असेल तो तुम्ही समजा या ठिकाणी आपण असं विचार करूया, आउट ऑफ 100 एका विद्यार्थ्याला फर्स्टला फर्स्ट CET 80 मार्क्स पडले, दुसऱ्या CET त्याला 90 मार्क्स पडले आणि तिसऱ्या CET त्याला 70 मार्क्स पडले, तर हा जो काही स्कोर कॉमन इंटरेस्ट रेटचा असणार आहे हा 3 वर्ष बाहेर असणार आहे. त्यातील त्याला जे काही मॅक्झिमम मार्क्स पडले ही कॅन बी कन्सिडर फॉर द करंट वन, हा त्यातला सर्वात महत्त्वाचा असेल. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचं एज आहे
तोपर्यंत यू कॅन बी कंटिन्यू विथ द सी ए टी एक्झामिनेशन. त्याला कुठलंही एजचं रिस्ट्रिक्शन नाही आहे आणि अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे एजमध्ये देखील आपल्याला तिथे रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. मे बी फिजिकली हँडिकॅप स्टुडंट्स असतील किंवा एस टी ओ बी सी असणार आहे, हे अगदी यात कॉमन रिक्वायरमेंट दिलेली आहे. अजून एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, मी केवळ रिपिटेशन न करता कम्पॅरेटिव्हली बाकीच्या मध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं स्कोर हा 3 वर्ष व्हॅलिड होणार आहे आणि आपल्याला ही कॉमन एलिमिनेटरी टेस्ट वर्षातून 2 विद्यार्थ्यांना देणार आहे. आणि लँग्वेजचा जो बेनिफिट सांगितलाच, पण कम्पॅरेटिव्हली आपण जे महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे आज 3 आहेत, एस एस सी आहे, आय बी पी एस आहे किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, उद्या येणाऱ्या काळामध्ये मे बी बाकीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बोर्ड देखील यात इन्क्लूड होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, इट इज अप टू द चॉईस, मे बी बाकीचे जे काही पब्लिक सेक्टर युनिट गव्हर्नमेंटचे काम करतात ते देखील येणाऱ्या काळामध्ये हा सी ए टीचा स्कोर व्हॅलिड करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे, किंवा मे बी गव्हर्नमेंट त्यांना इनडायरेक्टली त्या पद्धतीने रिस्पॉन्स करू शकतो. त्यामुळं स्कोर हा आपला व्हॅलिड 3 राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आज ज्यावेळेस आपण परीक्षा देतो हा मोस्टली, जसं मी तुम्हाला सांगितलं, जॉब सिकर जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या अँगलनी येणारे इम्प्लिमेंट करण्याचा गव्हर्नमेंटचा बेस आहे. मोस्टली कम्पॅरेटिव्हली ज्या काही आपल्या आज एक्झाम होतात त्या मोस्टली सिटीच्या भागामध्ये होतात, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना या एक्झाम देण्यासाठी डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी येणं किंवा अर्बन सिटीमध्ये येणं, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये येणं, इट इज अ डिफिकल्टी लेवल. मे बी लॉजिंग असेल, मे बी ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा लेडीच्या संदर्भात असेल, कुणी आईवडिलांना घेऊन येणं असेल, त्याला टाळण्यासाठी ही सी ई टी एक्झाम जे काही प्रपोज आहेत देशातील 1000 सेंटर्समध्ये, मोस्टली रुरल मुलांची किंवा विद्यार्थ्यांची काळजी घेणार या अँगलने या ठिकाणी असणार आहे. आणि स्पेशल ट्रस्ट की जे काही या अंतर्गत 1000 सेंटर तर आहेत, परंतु एक या अंतर्गत स्पेशल ट्रस्ट ऑन क्रिएटिंग द एक्झामिनेशन स्ट्रक्चर इन 117, म्हणजे जे काही आपल्याकडे ऑलमोस्ट 600 डिस्ट्रिक्ट आहे त्यातील जवळजवळ हे 117 डिस्ट्रिक्ट्समध्ये खास या पद्धतीचं कायमस्वरूपी एक्झाम केंद्र असावं या दृष्टीनं सरकारचं प्रोव्हिजन्स आहे, फायनान्शियल तरतूद आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता जसं मी स्टुडंटला बेनिफिट सांगितला की सिंगल एक्झामिनेशन आहे, त्यामुळं ज्या काही सर्वात बेस्ट होतं की आत्ता जरी आपण जर पाहिलं की एम पी एस सीची एक्झाम जर पाहिली, ही एम पी एस सीची 2020 होणारी एक्झाम जी 13 सप्टेंबरला होणार होती, ती एक्झाम काही कारणास्तव नेक्स्ट आठवड्यामध्ये शिफ्ट करण्यात आली. रिझन काय सांगण्यात आलं की सर्व देशाच्या लेवलवर आणि ए टी एक्झाम्स ही येणाऱ्या काळामध्ये 13 सप्टेंबरला होणार. हे जे काही ओव्हरलॅपिंग होतं, हे जे काही चेंजिंग ऑफ डेट होतं, हे चेंजिंग ऑफ डेट हे जे काही अनेक एक्झाम अनेक बॉडीकडून घेत असल्यामुळे होत असल्याने, मे बी जर हे येणारही पूर्णपणे इम्प्लिमेंट झालं तर आपल्याला हा आपण क्लॅशिंग ऑफ एक्झामिनेशन किंवा ओव्हरलॅप होणार नाही, हा एक पहिला मुद्दा लक्षात असलं पाहिजे. दुसरा मुद्दा, अरे एकच एक्झाम्स आहे, मला भरपूर एक्झामला रिक्रुटमेंट करायची गरज नाही आणि भरपूर ठिकाणी ॲप्लिकेशन करायची गरज नसेल, डेफिनेटली माझं फायनान्शियल बर्डन, कारण आज प्रत्येक एक्झामची जर फीज जर पाहिली तर ऑलमोस्ट मोर दॅन द 400 to 500 आहे. आणि 10 जर देत असेल तर 5000 आपण फी दरवर्षी एक अप्लाय करण्यासाठी करतो, आणि ॲज अ विद्यार्थी दशेमध्ये हे 1000 to 2500 डेफिनेटली ए खूपच लार्जेस्ट कॉस्ट होतं. हा एक ॲडव्हान्टेज विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं होणार. जसं मी तुम्हाला सांगितलं, येणारे मेन याचा सेंटर जो काही पॉईंट आहे तो जॉब सिकरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि जसं मी सांगितलं 3 हा स्कोर व्हॅलिड होणार आहे, आणि हा जो काही स्कोर जो काही होणार आहे तो मे बी युनियन टेरिटरीज आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन त्या तर फॉलो करणारच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये मे बी गव्हर्नमेंटला अशी पूर्णपणे अपेक्षा आहे की इवन प्रायव्हेट सेक्टर विल गोइंग टू कन्सिडर दीज सी ई टी स्कोर फॉर देअर नॉन टेक्निकल, किंवा आपण म्हणूया की गव्हर्नमेंटच्या संदर्भात नॉन गॅजेटेड पोस्टसाठी मे बी तो गृहित धरला जाऊ शकेल. आणि इन्स्टिट्यूशनसाठी जसं मी सांगितलं की आज इन्स्टिट्यूशनसाठी एक जो काही ट्रान्सपरन्सी किंवा एक ट्रान्सपरंटी चेंजेस येणं गरजेचं आहे, की मे बी समवॉट एक्सटेंड हे स्क्रीनिंग करत असताना, जी प्रिलिमिनरी स्क्रीनिंग करत असताना, सी ई टी 1 घेत असताना एक जी काही अडचण येते त्या या इन्स्टिट्यूशनला
होऊन जाईल, कारण ऑलरेडी त्यासाठी एक सेपरेट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा प्रायमरी स्टेजवर ही CET एक्झाम कंडक्ट करणारी आपल्याकडे स्पेशलाइज बॉडी असणार आहे, ज्याच्यामध्ये स्पेशलाइज लोक असणार आहे. कम्पॅरेटिवली प्री एक्झामचा त्यांचा लोड जो काही आहे तो कमी होणार आहे. मे बी मेन एक्झाम किंवा टीयर टू एक्झाममध्ये त्याला फुल्ली डिवोटेड म्हणून त्यांना काम करता येईल. आणि संपूर्ण देशामध्ये एकच पॅटर्न असल्यामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये 12 लँग्वेज आहेत, मे बी रिजनल लँग्वेजचे इन्क्लुजन होत असल्यामुळे मोस्ट ऑफ द कॉमन पीपल फ्रॉम द रुरल बॅकग्राऊंड ऑर मे बी फ्रॉम दी नॉन इंग्लिश मिडियम पीपल विल गोईंग टू बी द इन्क्लूड या एक्झाममध्ये येतील. आणि त्याच दृष्टीने गव्हर्नमेंटची देखील ही या फायनान्शियल रिक्रुटमेंट किंवा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आपल्याला चालू. सर्वात महत्त्वाचं, एकदा विद्यार्थ्यांना या NRA पोर्टलला ॲप्लिकेशन केल्यानंतर मे बी ते फीच्या संदर्भात असेल, मे बी ते कुठल्याही संदर्भातल्या अडचणी जर असेल, तर गव्हर्नमेंट हॅव अ प्लॅन टू ओपन द 24/7 हेल्पलाईन, जी आज बहुतेक ठिकाणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरल्यानंतर की फॉर्म कसा भरावा, कास्ट कशी मेन्शन्स करावी, या काही ज्या अडचणी येतात त्या ठिकाणी त्यांना मे बी एक्सपर्ट लोकांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. परंतु या NRA थ्रू आपल्याकडे स्पेशल एक हेल्पलाईन पोर्टल असणार आहे, जी विद्यार्थ्यांना त्यांच्या कंप्लेंट किंवा केरीच्या संदर्भात मार्गदर्शन करेल. हा एक थोडासा वेगळा पॉईंट आपल्याला देण्यात मेन्शन्स केला. आणि हेच पॉईंट मी जे काही रिपिटेशन्स मेन्शन्स करत आहे की टाईम टेकन बोथ द विद्यार्थी असेल किंवा रिक्रुटमेंटचा असेल किंवा मल्टिपल एक्झाम न होता आपल्याला ही येणार आहे, मल्टी एजन्सीज असणार आहे, 1000 ठिकाणी केलं जाणार आहे आणि 177 डिस्ट्रिक्ट सेंटर केलं जाणार आहे. मोस्टली जे काही इकॉनॉमिक बॅकवर्ड पीपल्स आहे, अंडर प्रिव्हिलेज पीपल्स आहे, मोस्टली वुमेन्ससाठी हा एक वन ऑफ द प्रोज आपल्याकडे येणाऱ्या काळामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की NRA एजन्सी इट वॉन्ट टू बी स्पेशलाइज बॉडी. या एजन्सीमध्ये कोण येणार आहेत, तर या एजन्सीमध्ये एक्सपर्ट लोक कुठली येणार आहेत, की फर्स्ट थिंग इट इज हेडेड बाय द सेक्रेटरी. उद्देश असा, जर गव्हर्नमेंटचा सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी ही जर चेअरमन म्हणून जर काम करत असेल तर डेफिनेटली देर विल बी द ट्रान्सपरन्सी आपण असं बिलीव्ह करू शकतो. इव्हन यामध्ये कुठलं रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचे असणार आहे, फायनान्सचे असणार आहे, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे असणार आहे, SSC बोर्डचे अधिकारी असणार, RRBचे असणार आहे, IBPAचे असणार आहे. सांगायचा अर्थ ही एक्झाम कंडक्ट किंवा याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात त्या डिझाईन कुणी केलेले असणार आहे, तर त्या फील्डमधील त्या स्पेशलाइज एजन्सीमधील रिप्रेझेंटेटिव्हनी केलेले असेल. कदाचित उरणाऱ्या काळामध्ये ही NRA बॉडी, ही नॅशनल रिक्रुटमेंट बॉडी एक स्पेशलाइज बॉडी होऊन जाईल. आणि या सर्व व्यक्तींचं जर तिला मार्गदर्शन मिळालं तर इट इज बिलीव द स्टेट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जे काही आपण म्हणूया की बेस्ट पार्टी प्रॅक्टिसेस जे काही गव्हर्नमेंट एक्सपेक्ट करतं आज एक्झामकडून, त्या NRA इम्प्लिमेंट केली जातील, आपण तशी आशा नक्कीच या माध्यमातून ठेवू शकू. थोडक्यात हा व्हिडिओ मला वाईंडअप करत असताना हेच मी तुम्हाला सांगावं लागेल की जे काही प्रायमरी लेवलला बल्क ऑफ स्टुडंट येतात, आज जर आपण इवन MPSC जर पाहिलं तर ऑलमोस्ट 5 लाख स्टुडंट्स आर अप्लाईड. हे जे काही बल्क ऑफ स्टुडंट UPSC जर एक्झाम जर घेतली तर हाही आकडा ऑलमोस्ट 5-10 लाखच्या दरम्यान येतो. आणि या बल्क ऑफ स्टुडंट्सचं ऑनलाईन लेवलला किंवा प्री लेवलला स्क्रीन करण्याचं काम जर सेपरेट एजन्सी जर करणार असेल तर UPSC MPSCला येणाऱ्या काळामध्ये मेन एक्झाम आणि मुलाखतीवर मोर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. सर्वात महत्त्वाचं, ही एक्झाम ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असणार आहे. आणि आजपर्यंत आपण मोस्टली MPSC आणि UPSC ऑफलाईन मिडियमशी मोर कम्फर्टेबल आहोत, पण ही येणाऱ्या काळामध्ये ही एक्झाम्स ही ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटला पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल, हा एक महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. म्हणजे आजचं लेक्चर हे समराईज करत असताना आपल्याला पूर्णपणे कळालं असेल की ही 2021 ह्या 3 ऑर्गनायझेशनसाठी नॉन गॅजेटेड नॉन क्रिटिकल पोस्ट भरण्यासाठी प्रिलिमिनरी लेवलला किंवा प्रायमरी स्क्रीनिंग लेवलला जी काही CET घेतली जाणार आहे ती राष्ट्रीय भरती संस्था, त्याला आपण नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी असं म्हटलं जातं. सध्या ह्या 3 गोष्टी येणाऱ्या काळामध्ये ती बदलून जाईल. मल्टी एजन्सी म्हटलं जातं कारण आता 3 एजन्सी याच्यामध्ये भाग आहेत, येणाऱ्या काळामध्ये त्यातल्या आणखी एजन्सी इन्क्लूड होऊ जातील. MCQ बेस्ड आहेत आणि कॉम्प्युटर बेस्ड मोड असणार आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मिनिमम 1 सेंटर तर असणार आहेच, पण मे बी येणाऱ्या काळामध्ये यामध्ये 1000 सेंटर करणं हे टार्गेट आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे 2-3 सेंटर आपल्याला मिळतील, जे करून अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत किंवा आपण म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांना याचा ठिकाणी निश्चितपणे फायदा होईल. हा व्हिडिओ एंड करत असताना मला वाटतं हा जो काही गव्हर्नमेंट एक्झामच्या पॅटर्न्समध्ये जो काही चेंजेस आणत आहे तो चेंजेस आपण ज्या पद्धतीनं
येणाऱ्या सकाळी सूर्याकडे आपण पॉझिटिव्ह एक आशादायक विचार करून आपण जीवनाची सुरुवात करतो किंवा दिवसाची सुरुवात करतो. मला या ठिकाणी हा संदर्भ मेन्शन्स करायचा आहे की या ट्रान्सफॉर्मेटिव्ह चेंजेसकडे, परीक्षेच्या संदर्भात येणाऱ्या चेंजेसकडे आपण त्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह पाहूया. कदाचित हा विचार करूया की मला वर्षातून 10 एक्झाम देण्याऐवजी येणारे ही 2021 जर माझ्यासाठी एक बून असेल जेणेकरून मला त्याचा फायदा होईल, त्याच आशेनं आपण या राष्ट्रीय भरती संस्था किंवा नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीकडे पाहूया. थँक यू फॉर वॉचिंग टार्गेट विथ प्रोफेसर पीस पॉझिटिव्ह विक. वी रिक्वेस्ट यू टू बी अ व्हॉलंटरी डोनेटर टू बिकम अ प्राइम अँड ट्राइड मोटिवेटर.